कीर्तन ऐकत असताना तेवढाच आनंद वाटला पाहिजे. कारण कीर्तनाच्या माध्यमातून तुम्हाला एकच गोष्ट सांगितली जाते की देवाची संगत करा, साधू संतांची संगत करा. पण तुम्ही जर निंदकाच्या संगतीत राहिले तर तुमचा जन्म वाया जाणार आहे. कारण जे निंदा करणार राहिले त्यांच्यासोबत आपण बसतो. आता निंदा करण्याचा प्रकार सांगतो तुम्हाला. एखादा बेवड्या बरं का, बेवडा असेल, बेवडा एखादा त्यांचा ग्रुप असेल, त्या बेवडा एखादा पंढरपूरला गेला, पंढरपूरवरून मस्तपैकी एखादा महात्म्याचा आशीर्वाद घेतला, त्या महात्म्याने त्याला त्याच्या गळ्यात माळा टाकली, माळा टाकल्याबरोबर तो गावात आला, गावात आल्याबरोबर तो त्याचा तो ग्रुप असतो ना बेवडी मंडळी, ते गावात कुचरवटा असतो. कुचरवटा, कुचरवटा माहिती आहे ना, तो कुचर ओटा बदनाम झालेला असतो बरं का. तो कुचर म्हणजे कुचर नसतो, पण कुचर लोक त्या ओट्यावर बसतात म्हणून तो ओटा कुचर झालेला असतो बरं का. हा मस्त जातो त्या लाईनीमध्ये, मस्त त्या गलीमध्ये जात असताना आणि मग हे मित्रमंडळी त्याचे जय हरी भाऊ जय हरी, तो म्हणतो जय हरी. हा माहिती आमले माळके अजून खाटकी नाही, उधारी पिटली नाही, वाईट बोलतात, विचित्र बोलतात, निंदा करतात. हो, जो चांगलं कार्य करतो ना त्याला फार त्रास होतो यावर बर का, या गादीवर बर का. आणि या ठिकाणी जो सप्ताहाचं आयोजन वगैरे करत असेल ना त्याला फार त्या ठिकाणी कष्ट घ्यावा लागतात. बरेच लोक काही सोपं समजू नका दादा, लोक आम्हाला काय बोलतील हे सांगता येत नाही. पूर्वी आदर होता कीर्तनकारांचा, आम्ही लोक त्या ठिकाणी जायचो बर का, गावामध्ये गेल्याबरोबर आपण म्हणावं जय हरी, त्यामध्ये पुल्लं घर नाही तर पूर्वी आदर होता. चहा घ्या, कॉफी घ्या, इथं आल्याबरोबर कोणी म्हणे चहा घ्या, कॉफी घ्या, एवढा आदर होता. आता आदर संपलाय. पूर्वी पाहुणे मंडळी यायचे आणि एकमेकांना रामराम घ्यायचे, रामराम. आता तेवढं संपलं, मोबाईलमध्ये चार्जिंग नाही, समोरचा म्हणतो का आपण कुठेतरी गेलो ले जय अरे रामराम, तुम्ही तुम्हाला घर मग बारीक बिन आदर होता, आदर रामराम घ्यायचे दोघं. आता मोबाईलने चार्जिंग सारखी तुम्ही नगर मारिक विन चार्जर आदर संपला. आदर आदर संपला म्हणून त्या ठिकाणी परंपरा संपली आपली दादा. हो, म्हणून या जगाचा हितासाठी जे संत जन्माला येतात बर का, संत आपल्यात परिवर्तन करतात, पण आपला विषय अजून वर्तितो या बर का. पण जगाचा बदल कोणी केला, संतांनी केला. वाल्ह्यात वाल्ह्याचा वाल्मिक ऋषी कोणी केला, नारदांनी केला, संतांनी केला बदल. बरेच लोक म्हणतात विज्ञानाने केलं, विज्ञानाने अजिबात नाही. विज्ञानाने जगाला सुंदर केलंय पण परिवर्तन नाही केलंय. फक्त आता परिवर्तन कसं करत राहतील ते, पूर्वी महिला मंडळ पूर्वीच्या बर का, आताचे नाही. पूर्वीच्या महिला मंडळ नदीवर जायचं, ते पाणी आणायचं, त्याच्यानं लगेच सोपं झालं. विज्ञानाने लगेच ते गलीत खड्डा केला, गलीत खड्डा केल्याबरोबर ते नळ काढला, नळ काढल्याबरोबर तोही बंद केला, मस्तपैकी ओट्यावर नळ आला, नळ आल्याबरोबर मोटर आली, मोटर आल्याबरोबर नुसतं बटन चालू करायचं, नळी धरायची, ती मोटर चालू असते. आता तेवढंही काम सोपं झालं बरं का, माठातच नळ झाले. आता आता आरसीसीचे घर बांधणारे खूप मस्त व्यवस्था करणार आहे, मस्त कोटला कॉट राहील, त्या कॉटवर मस्तपैकी दोन नळ्या राहतील, दोन नळ्या लावलेल्या असतात त्या कोटला. मस्तपैकी पाहुणे वगैरे आले, पूर्वी असं आता आता पण आहे ती पद्धत. हा, तो अर्धा किलोचा तांब्या तो ग्लास तेवढा भरून द्यावा लागतो, बरोबर आहे की नाही, तेवढा भरून द्यावा लागतो. एवढे कष्ट येतात ते कष्ट सुद्धा ते सोपं करणार आहेत. आरसीसीचं घर बांधणारे डायरेक्ट त्या कॉटवर त्या दोन नड्या लावलेल्या असतात, पाहुणे वगैरे आलेत ते बसलेत, त्यांनी सांगावं काव पाणी तपाजाव, तोंड पुढे करावं, घाल नडी, एवढा बदल करू शकतात फक्त. विज्ञानाच्या माध्यमातून एवढाच बदल झालेला आहे बरं का. पण संतांनी जेवढं परिवर्तन केलंय, ऐका, मनुष्य जन्म आपल्याला त्या ठिकाणी काय कशासाठी दिलेला आहे, देवाची साधना करण्यासाठी, देवाचं नामचिंतन करण्यासाठी. देवाचं नाव सुलभ आहे, पण आपण एकमेकाची निंदा करतो बरं का. एकमेकाचं सुख आपल्याकडनं बघितलं जात नाही म्हणून ती निंदा घडत असते. पण ज्ञानोबा राय म्हणतात किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी. पण आपलं कसं आहे माहिती का, शेजारी सुखी तर आपण दुखी, आणि तो तिनं कबई की, बरोबर आहे की नाही, वाईट आहे आपल्याला. ऐका दादा, मानवी देहामध्ये जन्म घेतो आपण, बरोबर आहे की नाही, भजनासाठी, देवाचा आनंद घेण्यासाठी हा देह दिलेला आहे. देवी दिला देह भजन गोमटा, तोया झाला फाटा भादिकेचा. हा देह आपल्याला भजन करण्यासाठी दिलेला आहे. हा, आता जीवन जगत असताना मानवी देहामध्ये आपण जन्माला आलोय, आपल्याला देव कळतो. पण कुत्रे तर
तेही जीवन जगतायत, पशु पक्षी ते सुद्धा जीवन जगतायत, पण त्यांच्या जगण्यामध्ये आणि आपल्या जगण्यामध्ये फार मोठा जमीन आसमानचा फरक आहे. आणि आता एक खरं सांगू, आपल्या जगण्यात आणि संतांच्या जगण्यात फार मोठा जमीन आसमानचा फरक. संतन होती जगा माणसा त्या सारखे, माणसासारखे राहिले असते तर ते कधी संत झाले नसते, आणि ते संत झाले नसते तर कीर्तनाची वेळ आली नसती. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, त्या ठिकाणी त्या साधकाने सांगितलं, म्हटले महाराज मी निंदा करत नाही पण निंदा करणारे लोक माझ्या जवळ असतात, म्हणून मला एकांताचा वास पाहिजे, म्हणून मला दुसरा त्या ठिकाणी उपाय पाहिजे. बरं ठीक आहे, तुला दुसरा उपाय देतो, ते म्हणजे अभंगातल्या चौथ्या चरणामध्ये तिसरा उपाय सांगतात. मस्तक ठेंगणा मस्तक ठेंगणा मस्तक ठेंगणा जे लावायचं काम नाही मला. धनक 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 धनक, तिसऱ्या दिवसापर्यंत तो पकवाज राहील का याची शाश्वती नाही. काय वाजवणार महाराज, पण ऐका दादा, आमचे उद्धव महाराजांनी जी चाल म्हटली ते आज म्हणजे आमच्या बोधेबाबांची आठवण येऊन गेली मला. पंढरपूरचा जो आनंद आहे तो आपल्याला या ठिकाणी उपभोगायला भेटतोय बरं का, सुरत नगरामध्ये सुंदर या ठिकाणी आपल्याला धन्यवाद देवा तेवढं थोडं बरं का. महाराष्ट्राचं रोप त्या ठिकाणी गुजरात मध्ये आपण कीर्तन कथा या ठिकाणी श्रवण करतोय, हे फार आपले उपकार आहेत दादा आपल्यावर बरं का. हे संतांचे उपकार आहेत, पण संतांची ज्या ठिकाणी परंपरा आहे ते आपण या ठिकाणी गुजरात मध्ये सुद्धा आणून ठेवलेली आहे, हे फार उपकार आहेत दादा. खऱ्या अर्थाने या गुजराती लोकांना सुद्धा त्या ठिकाणी कीर्तनाची आवड असेल बरं का, तेही कीर्तनामध्ये येतात. त्या ठिकाणी बिहारी लोक असतील ते सुद्धा कीर्तन ऐकतात, फार मोठा अभिमान वाटतो, गर्व वाटतो बरं का. सुंदर या ठिकाणी आमचे उद्धव महाराजांनी चाल म्हटली, आमचे बोधेबाबांची आठवण करून दिली, असं वाटत होतं मी चातुर्मासामध्ये बोधेबाबांचं त्या ठिकाणी गायन ऐकतोय का, कारण बोधेबाबांच्या गाण्यामध्ये आजही भाव आहे. आता मी तुम्हाला सांगून देतो, इथल्या श्रोतांनी बोधेबाबांना बघितलं नसेल, ज्यांनी तुकोबारायांना बघितलं नसेल, त्यांनी आज आळंदीला जा आणि बोधेबाबांचं दर्शन घ्या आणि बोधेबाबांचं मुख बघा, तुम्हाला तुकोबाराय दिसून गेले साक्षात दिसून. मस्तक ठेंगणा करी संतांचा चरणा, जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत जर तुम्हाला जीवनामध्ये परिवर्तन करून घ्यायचं असेल तर संतांच्या चरणावर तुम्ही मस्तक ठेवा. का संतन के संग लाग रे पतेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे पतेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगडी बनेगी. संतांच्या संगतीमध्ये येऊन संत आपल्या मध्ये काय परिवर्तन करायला लावतात तर म्हणजे देवाचं भजन करायला लावतात बरं का. सगळ्यांनी हात वरती करायचे, ऐका हात खाली करा अजून एक मिनिट, तेच नाही
दोन मिनिटात करायचे. हो, पहिले महिला मंडळ माझ्या मागे म्हणेल, मग पुरुष मंडळ माझ्या मागे म्हणेल. बरोबर, पहिले महिला मंडळांना माझ्या मागे म्हणायचं. म्हणणार ना महिला मंडळ? म्हणणार ना? होतं म्हणा. हा असं मी म्हणणार. बरं का, तुमचं भजन संपल्यानंतर मग पुरुष मंडळ म्हणेल. बरोबर, आता महिला मंडळ ऐका. ए ग ए ग विठाबाई, मागच्या बाय काय म्हणत नाही. सगळ्यांनी म्हणायचंय पप्प्याचं लग्नाचं काम नाही. ए ग ए ग विठाबाई, माझी पंढरीची आई, भीमा आणि चंद्रभागा, तुझ्या चरणाचा गंगा, नवरिंबा भडे म्हणा. हा बडा बोलते सुंदर. या ठिकाणी महिला म्हणजे परफेक्ट त्या स्वरामध्ये झाले. आता आमचं महिला मंडळ 50% आरक्षण महिला मंडळांना, 50% आरक्षण आपल्याला कि टोल नाक्यावर टोल घालणारे कोण? महिला मंडळ. हा, बँक खाते महिला मंडळ, बस मध्ये कंडक्टर महिला मंडळ. आपल्याला जर त्या ठिकाणी तिकीट काढायचं, एवढं बदल झाला. 75% आरक्षण आपल्याला दिलं, 75% पुरुषांना दिलं. आणि शास्त्रकारही त्या ठिकाणी सांगतात, तमेव माता पिता तमेव, तुम्ही माता हे पिता. बर का, पहिल्या तुमचं नाव येत माता, या पिता काय वीर पिता कोण बघा तुम्ही. आता मागची मंडळी तुम्ही पण तयार राहायचं ना, मस्त ते बालकांनी मध्ये बसलेली ती मंडळी, त्यांनी एकदम तयार राहायचंय. बर का, मस्त ताला सोडत श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. राहू द्या आता मला, पुढच्या महिन्यामध्ये इकडे नवरत्न नगरला यायचंय आमच्या. हात खाली करू नका, वरती जरा बरोबर. हा आता सर असं जोरा नाही, वारकरी संप्रदायाचा नियमाप्रमाणे आपल्याला विठोबा रखमाईचं भजन घ्या. विठोबा रखो Da 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 da
एकदा जोराने टाळा घेता येतो कसा आनंद काय आनंद आहे हो भक्तीचा आनंद आहे या भक्तीच्या रंगामध्ये माझा पांडुरंग परमात्मा नाचला कुठे चंद्रभागेचा वाडंत त्या ठिकाणी वाडवंटामध्ये माझ्या नामदेवरायांनी कीर्तन करावं आणि कीर्तनामध्ये पांडुरंग परमात्मा नाचायचा वाडवंटामध्ये त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा नाचत होते नाचता नाचता देवाचा घडला पितांबर पांडुरंग परमात्मा नाचत होते सगळे गाते श्रोते गायन करत होते नामदेवराय गायन करत होते जने म्हणे नामदेवा त्या ठिकाणी भुला भंग असं त्या ठिकाणी भक्तिमय वातावरणामध्ये मीराबाई नाचल्या अनेक संत त्या ठिकाणी नाचत होते देव सुद्धा नाचला बर का आता गाणं एक बर का असा कसा देव येळा झाला पहा कसीही नवलाई शिव अवतार ही तुझी पार्वती अनतीची ही बानुबाई देवाधिपती कधी हरली त्याची मती एक इच्छा मनात होती कधी होईल अर्धांगीन त खंड बाच करीन झाली भान धन गरीन थोडं ऐकू द्या खंड बाच करीन ठिकाणी या भक्तीच्या आनंदामध्ये देव सुद्धा वेडा झाला म्हणून तुकोबाराय सांगतात मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणात जर तुम्हाला जर देवाची भेट घालायची असेल तर तुम्हाला देवाचं जर दर्शन करायचं असेल तर तुम्हाला संतांची संगत करावी लागेल मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरण व तो साधक तुकोबारायांना सांगत होता म्हटले महाराज तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे तुम्ही संतांच्या चरणावर मस्तक ठेवायला होतात ते बरोबर आहे पण महाराज ऐका ना संत भेटणं फार अवघड आहे बहु अवघड आहे संत भेटी परे जग जेठे करुणा केली त्या ठिकाणी म्हटले महाराज मला हा उपाय जमणार नाही कारण संतांची संगत करणं आणि संतांची त्या ठिकाणी भेट करणं आणि संतांचा शोध घेणं फार अवघड आहे देव भेटतील पण संत भेटत नाही म्हणून मला हा दुसरा उपाय पाहिजे म्हटलं ठीक आहे तुला दुसरा उपाय देतो अजून तर म्हणजे अभंगातल्या पाचव्या चरणामध्ये तुकोबाराय चौथा उपाय सांगताय राहे समाधान तुझ वावा आहे देव तरी हा सुलभ उपाव हो जर तुला देव पाहिजे असेल ना तर विचित्र वचन देणे राहे समाधान या संसारामध्ये तू कसा राहा संसारी असावे असोरी नसावे जैसे मुख में जीवडी चिकनी नाही होती वैसा त्या ठिकाणी मोरा कितने भी घे खावे हा त्या ठिकाणी आपल्या तोंडात जीभ आहे पण जिभेशिवाय त्या ठिकाणी आपण तूप खातो पण तूप जास्त वेळ त्या ठिकाणी जिभाशी चिटकत का अजिबात नाही पण आपण त्या ठिकाणी तोच तेच तूप जर आपण हाताने घेतलं ना तर आपण म्हणतो दादा जरा साबण देता का हे हात घासायचे बरं जरा तू मस्तपैकी धुवायचे पण असं सांगतो का दादा साबण द्यावर जीभ घासायची बरं का जैसे जीभ मे बरं का मुंह मे जीभ बडी चिकनी होती वैसा मोरा कितना भी घी खावे हो असं संसारामध्ये राहायचं पण संसारामध्ये आगाऊपणा करणारे भरपूर लोक आहेत काही लोकांना आगाऊपणा करायशिवाय जमत नाही बरं का आता एक मुलगा बोबडा होता बरं का मुलगा बोबडा होता
आता त्याचा बापाने ठरवलं की याचं लग्न करायचं आहे बा, बरं का, बोबडा मुलाचं लग्न जमायचं होतं. आणि सांगितलं एखादा, म्हटलं का हो आपलं मुलाचं लग्न जुळवायचं आहे, जरा कोणीतरी बघता का. आता एक जण स्थळ आणलं होतं, म्हटलं हां तुमचा मुलगा बोबडा आहे ठीक आहे काय वांधा नाही, पण मी एक स्थळ आणलेलं आहे चला म्हटलं आपण तिथं. म्हटलं स्थळ वगैरे बघायला गेलेत. आता जे स्थळ बघायला गेलेत त्या घराचा मालकाला तीन मुली होत्या आणि तिघ बोबड्या, बरं का, तिन्ही बोबड्या त्या मस्तपैकी हा पोरगा, बरं का, मस्त पिकअप गाडी केली, पिकअप गाडीमध्ये सगळे भाऊबंडकी मस्तपैकी निघाली आणि गावात त्या ठिकाणी उतरलेत. मस्त घरात गेलेत, घरात गेल्याबरोबर मस्त बसलेत कोटवर, कोणी खुर्चीवर बसलं, मस्त सगळेजण बसलेत. आता घरामध्ये मुलींना सांगितलं होतं की अजिबात बोलायचं नाही, गुच्चूप त्यांना त्या ठिकाणी चहा द्यायची असेल चहा द्यायची, पाणी द्यायचं असेल पाणी द्यायचं, नाश्ता द्यायचा असेल नाश्ता द्यायचा, बोलायचं नाही अजिबात नाही. मस्तपैकी मुलगी घरात आली, तिघं मुली मस्त मस्त काम करत होत्या आणि जी मुलगीला त्या ठिकाणी दाखवायचं असतं तिला एकदम सांगून दिलं, म्हटले बाप तुझ्याकडनं शब्द निघाय निघता कामा नाही, ती म्हणे अजिबात नाही. त्याला पण सांगून दिलं होतं, त्याला विद्या चढत गरी गरी चढत जायला होता पण बोलानं नाही शांत बसानं, आता बडं उभट विजय बरं का जुडेल तुटी जाई अजिबात नाही बोलणार नाही. मस्तपैकी त्याला मसालो कॉटवर वगैरे बसला, बसल्याबरोबर मुलीने त्या ठिकाणी चहा पहिले पाणी दिलं, पाणी दिल्याबरोबर चहा आणली, चहा आणलीबरोबर त्या ठिकाणी त्याचे काका त्याचे वडील त्याचे बाबा अशा सगळ्यांना दिले, भाऊबंदकीतल्या लोकांना, मग सगळ्यांनी त्या ठिकाणी 10-10 रुपये द्यायचे. मस्तपैकी नवरदेवाला चहा द्यायला गेले, नवरदेव चहा घेत होतो मस्त हातात, पण त्याने ध्यान ते चहावर नाही. ते पोर बघता बघता जशी सांडलीने चहा पुढे मांडीवर मांडीवर सांडताच के ओ बापले दलम तेले बो दलम तेले बो, तिने अरबी काही राहवायला नाही, फुती फुती बे लय लोक संसारामध्ये आगव आगव लोक आम्हाला फार बघ बरं का लय मिळतात आम्हाला बघायला. आम्ही कीर्तनामध्ये आता कुणा कुठला प्रश्न विचार, आम्ही कीर्तन कीर्तन सांगत होतो, कीर्तनामध्ये रावणाला 10 तोंडे होतीत म्हटलं, एक भर कीर्तन उठी होणार म्हणले महाराज जर रावणाला 10 तोंडे होतात तर तो झोपे कसा होईल, म्हणता खड्डा म्हणा तोंड गेला तुला काय पण कुरापात्या बरं का. काही लोक महिला मंडळ हे बघत नाही बरं का, कुठेतरी लग्नाला गेलेत, लग्नामध्ये 150 रुपया वाजवले लगे आहेर मिळतो बरं का, साडीचा साडीचा आहेर जर तो हलका राहिला दोघं महिला मंडळ त्या ठिकाणी चर्चा करतात, देखो हा ओ बोया असा बोया नाही देते तिथं छिलगाय देते तिथं ती नाही देते मला गण होतात म्हणा कपाटभर मग कपाटभर होते तर कसाला बोलराय नाही कपाटभर तर तुला साड्याच तर कसाला बोलराय नाही बोया देखो तू पटना आणि ती बाई जिला सांगते ना ती काय खरं तिनं मीरा तू फेकी दे तू तिने तोंड बरेच लोक आगवत या संसारामध्ये बरं का. संसारामध्ये जगत असताना ऐका माय बाप बरं का, संसारात जगत असताना आपण देवाला प्रिय होणार असं जगायचं. मनुष्य जन्म अनमोल रे हे मिट्टी मेनारो रे अब जो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे मिट्टी में ना रोल रे अब जो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. मनुष्य देह आता भेटलाय आपल्याला नंतर कधी भेटणार नाही कधी भेटणार नाही. म्हणून या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे हो. म्हणून या जन्मावर या जगण्यावर एवढा आनंदित राहा एवढा आनंदित राहा हो. किती वेळा जन्मा यावे ने तेव्हावे फजित एक एक येऊने कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा हो. दादा अनेक जन्मामध्ये येऊन आपण संसार करण्यापेक्षा एकच जन्म असा घ्या की आपण देवाला प्रिय होणार असा संसार करा. तू का म्हणे एका मरणेचे सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. संसारात तुम्ही असं जगून जा, संसारात तुमची मुलं अशी घडवा की 1000 लोक त्यांना बघतील आणि बघितल्याबरोबर त्या ठिकाणी सांगतील कोणाचं पोरग आहे. असं मुलाला त्या ठिकाणी तुम्ही जन्माला घाला आणि संस्कार द्या हो. संसारामध्ये तुम्ही असं राहणार दादा की आपला पोरग जन्माला आलेलं त्या ठिकाणी सांगायचं काय माझा छत्रपती जन्माला आला काय माझा भगतसिंग जन्माला आला
त्या ठिकाणी भगतसिंग फासावर जात होता तेव्हा भगतसिंगाची आई रडत होती. तेव्हा भगतसिंग सांगत होता, म्हटले आई का रडत आहे तू? म्हटले दादा मला तू फासावर जातोय इथं माझं दुःख नाही, पण तुझ्यासारखे वाघ, तुझ्यासारखे त्या ठिकाणी जवान, तुझ्यासारखे मुलं मी जर आज 100 मुलं जन्माला घातली असतील आणि या देशासाठी वाहून दिली असतील तर मला अधोक अजून पुण्य मिळालं असतं, अजून माझी कोष धन्य झाली असती. असं या ठिकाणी संसारात राहा, नाही तर संसारात तुमचा जन्म वाया जाणार आहे. दादा ध्यानात ठेवा, धर्म टिकवा. धर्म टिकेल तर संप्रदाय टिकणार आहे आपला. म्हणून आपण सगळे एकत्र येण्याची फार गरज आहे. बऱ्याच लोक जातीवाद करतात. नाही दादा, संतांना कधी जात नाहीये, संतांजवळ जात अजिबात नाहीये. जात ना पूछो साधू की पूछ लीजिएगा, मोल करा तलवार का पड़ी रहन दो म्यान, कबीरा पड़ी रहन दो म्यान. साधू संतांना जात कधी नाहीये आणि आपण कुठले? आणि आपण म्हणतो आमची पुण्यतिथी सावता महाराजांची पुण्यतिथी राहिली म्हणजे आम्ही बघतो सावता महाराजांची त्या ठिकाणी लोक येतील, अजिबात नाही. आणि पाटलांची त्या ठिकाणी तुकाराम महाराजांची बीज राहिली फक्त पाटील लोकांनी तिथं जायचं असं अजिबात नाही. आपण सगळे खेडी मिळत आहोत, आपण हिंदू धर्मात जन्माला आले आहोत ना, तर आपल्या हिंदू धर्मामध्ये जात कोणीच निर्माण करायचे नाहीये. बऱ्याच गावामध्ये कीर्तन जाता जातो, कीर्तनामध्ये गेल्याबरोबर काही लोक म्हणतात आमच्या गावात की नाही दोन पार्ट्या आहेत महाराज. अरे पार्ट्या पुरट्या हे कोणी पाटल्यात? हा बरोबर आहे की नाही? अजिबात नाही. आपल्याला जात नाहीये दादा, ध्यानात ठेवा. आपण हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेलो आहेत आणि आपण हिंदूच राहणार. हो म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत की संसारामध्ये जर जीवन जगायचं असेल तर विचित्र वचन जेणेर आहे समाधान. आपण देवाला प्रिय व्हायला पाहिजे. आपलं जे गायन आहे ते पण कसं व्हायला पाहिजे? देवाला प्रिय व्हायला पाहिजे. हो त्याचा अर्थता पाहिजे. म्हणून भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त असे त्या ठिकाणी अभंगातल्या पाचव्या चरणामध्ये चौथा उपाय सांगितलाय. पण तुकोबाराय सांगतायत शेवटच्या चरणामध्ये अभंगातल्या तुका तुकावने
तरी हार आ
तुका म्हणे फार थोडा तरी पर उपकार, तुझ बाबा हाय देव तरी हा सुलभ उपाव. खऱ्या अर्थाने सांगायला गेलं का, वावर कमी बिवार जास्त विरणार. म्हणजे खऱ्या अर्थाने सांगायला गेलं की या ठिकाणी गाणारी मंडळी एवढी आहे आणि श्रोता मंडळी ही तेवढी आहे, बरं का. फक्त वेळ कमी आहे आपल्याजवळ, बरोबर. आता वेळ आपली संपून गेलेली तरी सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरचा प्रसन्न अजून जात नाहीये, तरी सुद्धा असं कोणी डोलत नाहीये की चाल द्या बुवा आवरा बुवा ते, बरं का. असं कोणी नाहीये, बरं का. बऱ्याच ठिकाणी श्रोता मंडळी या ठिकाणी प्रसन्नता आहे आणि मला या ठिकाणी चिठ्ठी आलेली आहे की अजून 2 वाजेपर्यंत चालू द्या बुवा. हो सुंदर चालू देऊल मी, काही वांधा नाही. पण श्रोता मंडळींना बघून एवढा आनंद वाटतोय. काही काही गावामध्ये आम्ही जातो ना, बरं का. एक म्हातारा समोर बसला होता, मी हसवायला गेलो सगळे लोक हसलेत, मी रडवायला गेलो आणि खूप लोक रडले. तो मी एकदम वीररस सांगितला, छत्रपती शिवाजी महाराज या गडावरून त्या गडावर गेले, बरं का. सगळे लोक एकदम ठोकारून बघायचे, पण त्यानं रक्तबी असं घोटायबी नाही आणि तपेबी नाही. बापरे अख्खं गाव आशिरानं हसाडो रडाव रडी राहणं हाऊ एक बी हासबी राहणे बोली बी राहणे रक्त बी घोटी राहणे तपेबी राहणे. सगळं संपूर्ण कीर्तन संपलं. कीर्तन संपल्याबरोबर मी एका म्हाताऱ्याला विचार म्हटलं, बाबा सगळं गाव हसवल्याबरोबर हसलं रडवल्याबरोबर रडलं, पण हे म्हातारा का बरं रडलं नाही आणि का बा हसलं नाही मी हसवल्याबरोबर. म्हटलं बाबा तो त्यांचा प्रॉब्लेम आहे. म्हटलं काय, त्याच्या गणी बकरीन डोळ्या बसाडलेले म्हणे, त्याच्या मागे बसाडू ना आडे का पुढे बसाडा, बरं का. वाईट आहे एवढं, पण खरं सांगू का. आता तुम्ही कीर्तनात आलात, आता शेवटच्या चरणाचा भावार्थ तुम्हाला सांगतो. जगद्गुरु तुकोबाराई अभंगात सांगतात, तुका म्हणे फार नाही तर थोडा तरी परोपकार, थोडा नाही तर फार. हो आपण संसारामध्ये पैसा कमवतोय, बरोबर, पण पैसाला त्या ठिकाणी धर्मरूपी सांडोसा काढणं फार महत्वाचं आहे. हा आपण धरण काढतो, आपला या ठिकाणी उकाळीचं धरण असेल, बरं का.
त्या धरणाला सांडोसा काढलाय, सांडोसा बरं का, सगळी आजूबाजूला भिंत आहे आणि एक सांडोसा काढलाय, का सांडोसा काय काढलाय, पाणी जास्त झालं नाही आणि ते फुटू नये म्हणून तो सांडोसा काढण्यात आलेला आहे, बरोबर। तस धर्मरूपी आपण सांडोसा काढायचा आहे, आपण पैसा दान भरपूर कमवतो, पैसा फार कमवतो, पण त्याला धर्मरूपी सांडोसा काढणं गरजेचं। जर धर्मरूपी सांडोसा आपण काढणार नाही तर ते फुटाशिवाय राहू नये, ते कोणाकोणा गर्मापुटी सांगता येत नाही, तो वकीलना गर्मापुटी, ते डॉक्टरना गर्मापुटी, बरं का, सांगता येत नाही। मग तो पैसा त्या ठिकाणी आपला वेगळा खर्च होतो, पण त्याच्यासाठी आपण धर्मरूपी त्या ठिकाणी सांडोसा काढा, थोडं नाही तर फार करा, तर दान करा। आणि दान कुठल्या क्षेत्रामध्ये करा, ज्या ठिकाणी परमार्थ होत असेल, ज्या ठिकाणी देव दाखवण्याचा प्रयत्न असेल, संप्रदायाचा प्रचार प्रसार होत असेल, त्या ठिकाणी तुम्ही दान करा। नाही दान देता येत तर त्या ठिकाणी दान करा, ज्या ठिकाणी अनाथ पोरं शिक्षण घेत असतील त्या ठिकाणी दान करा, त्या ठिकाणी दान करा, ज्या ठिकाणी गायींना चारा नाहीये त्या ठिकाणी तुम्ही दान करा। हो, नाहीतर आज वेळ अशी आलेली आहे की 75% मुलांपासून आपण दुखी आहेत आई वडील, म्हणून आज ती वेळ आपल्यावर येऊ नये, म्हणून तुम्ही दानधर्म करा। हो, एवढं बोलून जगद्गुरु तुकोबारायांचा अभंगातला सरळ सरळ भाव अर्थ संपवतो आणि या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली। यथामध्ये येतात सावकाश या ठिकाणी सहा चरणांचा भावार्थ त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे। माहीबाप बोलण्याच्या अवघामध्ये माझं काही त्या ठिकाणी चुकलं असेल तर मला माफ करा, माझा पदरात टाका। हो, कीर्तनाच्या माध्यमातून जे तुम्हाला चांगलं घेता आलं त्या ठिकाणी चांगलं घेऊन जा आणि वाईट जे असेल ते टाकून जा, म्हणजे चांगल्या चप्पल घेऊन जाऊन वाईट चप्पल असं नका करा बरं का। नाही तर मी एक ठिकाणी सांगितलं बरं का, चांगल्या घेऊन जा बरं का, चांगलं घेऊन जाऊन वाईट टाकून जा, त्याने माझं 90 चप्पल घेऊन नेला। मी रात्रभर शोधली चप्पल आणि सकाळी उठून नाश्त्याला गेलो आणि त्याचा भात दर मध्ये पायाचा चप्पल, म्हटलं का ही चप्पल तर माझी, म्हटलं महाराज तुम्ही सांगितलं, म्हटलं काय चांगलं घेऊन जाऊन वाईट टाकून जा, म्हटलं बाबा चप्पल नाही सांगितली बरं का, ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या बरं का, म्हटलं असं आहे का, म्हटले हो तसं काही जास्त चांगलं असेल ते घेऊन जा माईबाप। खऱ्या अर्थाने तुमची प्रसन्नता बघून आज फार वेळ झाली आणि पहिलाच दिवस होता, पण ह्या ठिकाणी आपण आपले सगळे चेहरे बरं का की आपण साक्षीला आहेत हे आपले पूर्वज सुद्धा बघतील बरं का। पूर्वज म्हणजे पूर्वज नाही, आता येणारे जे पूर्वज ते पिढी आहे ती पिढी आपल्याला बघेल, नाही भो आमना मताराकाने कीर्तन ऐकले दे का बरं का। हे सगळ्यांचे चेहरे त्या ठिकाणी व्हिडिओ कॅसेट मध्ये केस झालेले आता बरं का, म्हणून 12 पुढे आकडा गेला असेल ठीक आहे, पण आमचे भैया भाऊंचे त्या ठिकाणी आभार मानावं तेवढे थोडे बरं का। त्या ठिकाणी कलाकार मंडळ चंद्रकांत महाराज वारुळकर महाराष्ट्रातील स्वर गंधर्व गायन गंधर्व आमचे दोघं दिग्गज कलाकार या ठिकाणी आमचे हरिभक्तपरायण योगेश महाराज भदाने यांची पकवाजावर थापडावी रंग भरावा, इंदोरकर महाराज एवढे खुश झाले महाराज ढोक महाराज त्यांचे लाड करावेत एवढं उत्कृष्ट त्यांचं वादन। खरंच माईबाप धन्य माता पिता तयाची या कुडी कन्यापुत्र होती जे सात्विक, आमचे आनंद मामांना धन्यता द्यावी तेवढा, कारण पुत्र द्यावा गुंडा बरं का, तिची त्याचा त्रिही लोक झेंडा बरं का माईबाप, असा पुत्र जन्माला येणं बरं का फार त्या ठिकाणी। नाहीतर कीर्तनकाराचा पोटी कीर्तनकार जन्माला येत नाही, पण कीर्तनकाराचा पोटी या ठिकाणी सुंदर आयोजन नियोजन करणारा जन्माला आलेले हे मत खोटे, नाहीतरी कीर्तनकाराची मुलं कीर्तनकारच होतील अजिबात नाही, ते बेवडे पण होऊन जातील याचं काय सांगते बरं का। म्हणून खऱ्या अर्थाने सुंदरसं या ठिकाणी वातावरण केलं म्हणून त्यांचा धन्यवाद देतो, त्यांचा नावातच आनंद आहे, फार आनंद वाटला। आमचे आई साहेब माझ्या कीर्तनाला येऊन बसला आहेत बरं का, खूप मोठे कीर्तनकार आहेत माझी त्या ठिकाणी सुरुवात आहे बरं का, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझी सुरुवात आहे बरं का। मी काय फार मोठा कीर्तनकार नाही, पण मोठा कीर्तनकार होण्याचा प्रयत्न आहे, म्हणून तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद राहील त्या ठिकाणी मोठा वक्ता होण्याचा प्रयत्न करेल बस बरं का। म्हणजे आता कमी नोटा घेतो म्हणजे पुढे पुढे असं नाही बरं का, असं कधी होणार नाही बरं का माईबाप, असं कधीच होणार नाही। माझ्या जीवनामध्ये अहंकाराचा वारा न लागला जसा माझ्या विष्णुदासा भाविकांसे, माझ्या जीवनामध्ये कितीतरी असं मोठे टेस्ट भेटले तरी माझ्या जीवनामध्ये अहंकार येणार नाही ही ज्ञानोबारांना त्या ठिकाणी प्रार्थना करतो आणि त्या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो। आमचे त्या ठिकाणी गोपाल महाराजांच्या आशीर्वादाने मी त्या ठिकाणी कीर्तन घडलं, त्या ठिकाणी बोधेबाबांचा आशीर्वाद असेल, त्या ठिकाणी पंडित दासोपंतांचा स्वामी त्या ठिकाणी आशीर्वाद असेल, गोकुळाबांच्या आशीर्वादाने मी कीर्तन करत आहोत। त्या ठिकाणी पुढची सूचना आमची आनंद बोलिलेले पुणे वेडे वाकुडे खाली बसा खाली बसा।